अयोध्येतील रामजन्मभूमीवर डोळा ठेवून असणाऱ्या आक्रांतांनी तेथील मंदिर पाडून त्या ठिकाणी आपल्या गुलामीची निशाणी उभी केली. तब्बल 500 वर्ष हिंदूंनी केलेल्या संघर्षानंतर ती गुलामीची निशाणी म्हणजेच बाबरी ढाचा हा जमीनदोस्त होऊन त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभं राहते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. परंतु गेली 2 दशकं छत्तीसगडच्या केरळपेंडा गावातील एका राम मंदिराची दारं नक्षलवाद्यांनी बंद करून ठेवली होती. जेव्हा संपूर्ण भारत 22 जानेवारीला रामोत्सव साजरा करत होता तेव्हा केरळपेंडा गावातील गावकरी मंदिरातील रामाच्या पूजेसाठी आसुसलेले नसतील का असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. परंतु आता इथल्या CRPFच्या जवानांनी नक्षलवाद्यांनी बंद करून ठेवलेले राम मंदिराचे दरवाजे अखेर उघडे केले. या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ओंकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त असलेल्या सुकमा जिल्ह्यातील केरळपेंडा गावाने 21 वर्ष प्रभू श्री राम मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी वाट पाहिली होती. मात्र गावाजवळ CRPFची छावणी उभारल्यानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आता यश आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 1970 बिहारी महाराजांनी बांधलं होतं. बांधकामासाठी लागणारे साहित्य हे आणण्यासाठी ग्रामस्थांनी साधारण 80 किलोमीटर पायी प्रवास त्याकाळी केला होता. त्यावेळी प्रदेशात रस्ते जोडणी आणि वाहतुकीसाठी पुरेशा सुविधांचा अभाव असतानाही ग्रामस्थांनी पायी अंतर कापून साहित्य आणलं होतं. मंदिराच्या स्थापनेनंतर गावकऱ्यांपैकी अनेकांनी तर मांस आणि मद्यप्राशन करणंही सोडलं होतं. मात्र लखापाल आणि केरळपेंडा गावाजवळील नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीनंतर 2003 राम मंदिराचे दरवाजे हे बंद करण्यात आले होते. पूर्वी गावात एक भव्य जत्राही भरवली जायची. त्यात लगतच्या गावातील भाविकही यायचे. गावातील लोक हे त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि सवयींमुळे हिंसेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत असा समज झाल्याने या नक्षलवाद्यांनी मंदिरात पूजा करण्यास मनाई केली. कालांतराने नक्षलवाद्यांचा धोका हा वाढल्याने मंदिरातील पूजा ही थांबली आणि जत्राही थांबली. अखेर मंदिराचे दरवाजे हे बंद झाले. मार्च 2003 गावाजवळ जेव्हा CRPFच्या 74व्या बटालियन कॅम्पची स्थापना झाली त्यानंतर जवानांनी गावकऱ्यांचा विश्वास हा जिंकण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंदिराचे दार उघडले. ग्रामस्थांसह अधिकारी व जवानांनी मंदिराभोवती स्वच्छता मोहीम राबवली. हिंदू परंपरा आणि विधिवत पद्धतीने मंदिरातील देवतांची ही पूजा करण्यात आली. गावकऱ्यांनी मंदिराचे दार उघडल्याबद्दल CRPF अधिकारी व जवानांचे आभार मानले. मंदिराच्या नूतनीकरणासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी विनंती केल्याचं सध्या दिसतंय. मंदिरात ग्रामस्थांकडून नित्यपूजा आणि विधी हे सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. अलीकडेच महिला आणि मुलांच्या गटाने संध्याकाळच्या वेळी मंदिरात पूजा अर्चा केली. मंदिर उघडल्यानंतर गावात सकारात्मकता पसरवण्याचा आणि त्यांना विकासाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचं CRPFच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती तुमच्या संबंधितांपर्यंत नक्की पोहोचवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.